महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। श्री क्षेत्र वडू तुळापूरला स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम संपन्न। शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र वडू तुळापूर येथे स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सर्व शिवभक्त आणि शिवप्रेमींनी श्री क्षेत्र तुळापूर येथे स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी शिवविख्याते शेखर पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान या विषयावर बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी महाराज यांनी कारभार आपल्या हाती घेतला। संभाजीराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या सर्व शत्रूंचा बिमोड केला, परंतु 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना रत्नागिरी येथील संगमेश्वर येथे कैद केले। त्यानंतर त्यांचा तब्बल 40 दिवस छळ करून मग त्यांची हत्या केली। या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण स्वराज्य पेटून उठले आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीच राज्य करता आले नाही, अशी माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानात दिली। शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वडू गावात समाधीस्थळाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। यावेळेस शिवविख्याते बालाजी काशीद यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाची मोजक्या शब्दात आलेल्या शिवभक्तांना माहिती दिली। यावेळी शिलेदार वीर कान्होजीराजे प्रतिष्ठानचे सर्व संचालक व मायभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश शिंगणे, शिवभक्त स्वप्नील शिवले, शिवाजी साळेकर, आभा साप्ते, सूरज शिंदे, पवन खैरे, नागेश रुठे, निखिल लोबी, मनोहर मोराणकर, संभाजी खरात, अतिश पार्ट अशा अनेक शिवभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला, अशी माहिती प्रतिष्ठानचे संचालक चेतन पाटील यांनी दिली। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।